नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधारानी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शपथ घेतल्यानंतर धुळे शहर आणि ग्रामीणमध्ये भाजपाचा आनंदोत्सव. चक्रीवादळामुळे धुळे जिल्ह्यातील बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीची केंद्रीय पथकाने शुक्रवारी केली पाहणी. एमएसईबी कार्यालयातील 2 लाचखोर अभियंत्यांना एसीबीच्या पथकाने सापळा लावून केली रंगेहात अटक. आणि माजी सरकारी वकील तथा शिवसैनिक ऍडव्होकेट सुनील जैन यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन. देवपुरातील स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शपथ घेतल्यानंतर धुळे शहरात भाजपाने आनंदोत्सव साजरा केला. भाजपा ग्रामीणतर्फेही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेच्या पेचप्रसंगात 23 नोव्हेंबरचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला. 22 नोव्हेंबर रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला सहमती दिल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. मात्र रात्रीतून अचानक गेम पलटला आणि शनिवारी म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी शपथ घेतली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्काच बसला. हा धक्का भाजपासाठी अत्यंत सुखद असल्याने भाजपातर्फे धुळे शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवात अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, देवा सोनार, प्रदीप करपे, शीतल नवले, भिकन वराडे, हिरामन गवळी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्याचा धुळे ग्रामीणतर्फेही जिजामाता हायस्कूलमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवात सुभाष देवरे, अरविंद जाधव, देवेंद्र पाटील, साहेबराव विंचुरकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. ज्या महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला 105 सीटा निवडून दिल्या आणि जो भारतीय जनता पार्टीचा मित्र पक्ष होतं त्याला 56 सीटा निवडून दिल्या, परंतु जनतेच्या मतांचा अवमान करणारी शिवसेना यांना मुख्यमंत्रीपदासाठी इतकी घाई झाली होती का त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आणि अशा पक्षांची युती करायचा प्रयत्न केला ज्यांची विचारसरणी हिंदुत्वापासून पूर्णतः वेगळी आहे आणि त्यांच्याशी युती करून या महाराष्ट्रात सत्ता स्थापना करायचा जो प्रयत्न केला, परंतु ते होऊ शकलं नाही. कारण की देवाच्या घरी देर आहे परंतु अंधेर नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेचा जो विश्वास भारतीय जनता पार्टीवर टाकला होता तो विश्वास आज खरा ठरला आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज या ठिकाणी महाराष्ट्राचं नेतृत्व पुनश्च माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस हे करतील आणि त्यांच्या नेतृत्वात परत विकासाची गंगा या महाराष्ट्रात वाहणार आहे. महाराष्ट्रामध्ये सकाळी सूर्योदयाबरोबरच अतिशय आनंदाची बातमी आली आणि पुन्हा येईन म्हणून चिडवणाऱ्यांना पुन्हा येऊन मी दाखवून देईन हे वाक्य सत्य करणारे आमचे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अखिल भारतीय अध्यक्ष अमित शहा, माननीय माजी मुख्यमंत्री होते परंतु पुन्हा आजी झाले असे आमचे नेते देवेंद्रभाऊ फडणवीस, या सर्वांनी आज जगाला दाखवून दिलं आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची महायुती असताना 161 जागेंचं पूर्ण बहुमत या महाराष्ट्र सरकारने महायुतीला दिलेलं असताना फक्त सत्तेच्या लालसेपोटी 56 आमदारांच्या जीवावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळं जे लोक बाळासाहेबांच्या दारी येऊन धडका मारायचे त्यांचे सुपुत्र यांनी दिल्ली दरबारी चक्रा मारून हिंदुत्वाला तिलांजली देऊन शिवसेनेच्या शिव नावाला तिलांजली देऊन त्यांनी सत्ता स्थापनेचा पाठोपाठ प्रयत्न केला, परंतु सत्य परेशान होता है लेकिन पराजित नहीं होता हे वाक्य आज खरं ठरून दाखवलेलं आहे. निवडणुका एकत्र लढवल्या, निवडणूक एकत्र लढवल्यानंतर
शिवसेने भाजपासून पाठगत घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी मिळून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. पण देवेंद्र फडणवीस तरीसुद्धा सांगत होते मुख्यमंत्री मीच होणार. मुख्यमंत्र्यांची बाकीचे पक्ष टिंगल करत होते. शेवटी मुख्यमंत्र्यांचंच खरं ठरलं तर मी होणार आणि ते आज मुख्यमंत्री पदा त्यांनी शपथ घेतली. आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांच्या ते डेप्युटी CM झालेत आणि महाराष्ट्रात त्या 5 वर्षात चांगलं सरकार मिळेल. शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे प्रश्न चांगल्या प्रकारे ते सांभाळतील अशी आशा व्यक्त. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. या महाराष्ट्राच्या तमाम जनतेने शेतकरी बांधवांनी नागरिकांनी मतदार राजांनी जो विश्वास जो मँडेट भारतीय जनता पार्टीला दिलेला होता तो विश्वास आज आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सार्थ करून दाखवला आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्थिर सरकार देण्याच्या संदर्भातलं एक चांगली भूमिका आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. या महाराष्ट्रातला नागरिक ओल्या दुष्काळाचा सामना करत असताना जी भयावह अशा प्रकारचं संकट या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांवर ओढवलं होतं त्यांना एक दिलासा या माध्यमातून मिळालेला आहे. कालच एक आनंदाची बातमी केंद्रातल्या सरकारनं 600 कोटीची तातडीची मदत दिली आणि पुन्हा एकदा आमचे मुख्यमंत्री महोदय आणि पुन्हा एकदा राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार या महाराष्ट्रातल्या ओल्या दुष्काळाच्या संदर्भातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणानं उभं राहिल्याशिवाय राहणार नाही आणि हा आत्मविश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते एक कौतुक अभिनंदन आणि जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलो. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. चक्रीवादळामुळे धुळे जिल्ह्यातील बाधित पिकांच्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. पाहणीकरिता पथक शुक्रवारी धुळ्यात आलं होतं. गेल्या महिन्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार या चक्रीवादळामुळे अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील बाधित पिकांच्या पाहणीसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या जयपूर येथील प्रकल्पाचे संचालक डॉक्टर सुभाषचंद्र आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाचे खर्च विभागाचे सल्लागार श्री दीनानाथ आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी आज दुपारी धुळे तालुक्यातील पुरमेपाडा, आर्वी आणि मुक्टी शिवारातील शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी गंगाधरण डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार किशोर कदम, उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र बैसाने, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे आदी उपस्थित होते. डॉक्टर सुभाषचंद्र यांनी सांगितले की पीक परिस्थितीची पाहणी करून केंद्र सरकारला अहवाल सादर करण्यात येईल. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी पिकांच्या नुकसानीची सविस्तर माहिती करून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांनी केंद्रीय पथकातील सदस्यांना धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. यावेळी महसूल कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांना थोडं येत उशीर झाला तरी त्यांनी आमच्या क्षेत्राची पाणी बऱ्यापैकी केली. त्या मानाने त्यांनी समजून घेतलं, निदान आमच्या व्यथा तरी समजून घेतल्या. काही असो ते पाहिलं आले विचारे, फक्त एक येत त्यांनी विचारांनी आता आम्हाला न्याय द्यावा एवढी त्यांच्याकडून रास्ता अपेक्षा आहे आमची. जेवढं आम्हाला तर माहिती आमचं जे उत्पन्न येणार होतं तेवढं तर काय आम्हाला कोणी देऊ शकत नाही. पण निदान आमचा जो खर्च झाला आहे तो खर्च जरी आम्हाला पुरेपूर भेटला तर निदान आमचे जी गुरंढोरं आहेत त्यांना आम्हाला वागणं सोपं होईल. 100% नुकसान झालं. ज्वारी, बाजरी, कापूस, उडीद, मूग जेवढं आहे तेवढं भाजीपाला झाला. सर्वांचं 100% नुकसान झालेलं आहे. आज जी केंद्राची समिती आली जी पाहणी करायला त्याबाबत तुम्ही समाधानी आहात? याबाबत आम्ही समाधानी का कारण नाही आहे की मागच्या वेळेस बी अशी केंद्राची समिती आली होती तिने एक रुपया न देता यावेळेसही पाणी केली. आता 1 रुपया न देता त्या मागच्या वेळेस त्यांनी पाणी केली. आता तर 100% त्यांनी काहीतर शेतकऱ्याला मदत करावी अशी एक विनंती करतो मी. त्यांनी अंधारात गेली कारण की त्यांना येता येता काही आर्थिक प्रॉब्लेम, काही रस्त्याने काही बरेच शेतकरी होते त्यांनी टाइम केला त्यामुळे इकडे येता येता थोडा टाइम झाला त्यांना. आम्हाला 3 वाजेचा टाइम दिलेला. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या एका अल्पशा विश्रांतीनंतर.
साडीज आणि ड्रेसेस। आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध। डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध। लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध। नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही। आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका। नित्य नवीन व्हरायटीसाठी आजच संपर्क करा। आमचा पत्ता, राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे। फोन नंबर 0252 263 449। तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका। दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर। आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध। पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे। बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध। तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो। अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे। आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा। पहिले ते चार चाकी गाडी देत होते, नंतर टू व्हीलरवर यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागली। आता बराचसा फरक आहे। असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं, आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे। आमचा पत्ता, डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर। 28 राजेंद्र नगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे। डॉक्टर सुदाम सूर्यवंशी, मोबाईल नंबर 94045 66161। मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। MSEB कार्यालयातील 2 लाचखोर अभियंत्यांना SEBच्या पथकाने शुक्रवारी सापळा लावून रंगेहात अटक केली। त्यानंतर दोघांविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नवीन कामाची अंदाजपत्रक मंजूर करून जुन्या झालेल्या कामाचा रखडलेला मोबदला म्हणून इलेक्ट्रॉनिक ठेकेदाराकडे अनुक्रमे 1,30,000 लाचेची मागणी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शिरपूर उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत ताब्यात घेतले आहे। शुक्रवारी दुपारच्या सुमारास झालेल्या कारवाईने विद्युत कंपनीसह शहरात खळबळ उडाली आहे। या कारवाईमुळे विद्युत कंपनीत सुरू असलेला लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे। शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथे राहणारे विद्युत कंपनीचा इलेक्ट्रिक ठेकेदार यांच्या नवीन कामाचे अंदाजपत्रक मंजूर करून जुन्या झालेल्या कामाचा मोबदला म्हणून शिरपूर येथील मरा विविक मर्यादित कार्यालयात उपकार्यकारी अभियंता वर्ग 1 सुदर्शन गुलाबराव साळुंखे वय 52 व सहाय्यक अभियंता वर्ग 2 स्वप्नील अशोक माळी वय 29 यांनी अनुक्रमे 1,30,000 रुपये लाचेची मागणी केली। तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार केली। या तक्रारीची शहानिशा केली असता तक्रारीत तथ्य आढळून आले।
या प्रकरणी शुक्रवारी पथकाने कार्यालयात सापळा लावला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून तडजोडी अंती ठरलेल्या रकमेचा पहिला हप्ता अनुक्रमे 50,000 व 21,000 रुपयांची लाच घेताना पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. अचानक झालेल्या कारवाईने कार्यालयात भीतीचे वातावरण होते. शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत विभागाचे उप अधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक प्रकाश धोडगे, संतोष हिरे, संदीप सरक, कृष्णकांत वाडिले, कैलास जोहरे, संदीप कदम आदींचा समावेश होता. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे जिल्हा न्यायालयातील माजी सरकारी वकील तथा शिवसैनिक ॲडव्होकेट सुनील जैन यांचं शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी देवपुरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा न्यायालयातील माजी सरकारी वकील ॲडव्होकेट सुनील जैन यांना 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता अचानक कौटुंबिक न्यायालयात कामकाजादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे संपूर्ण न्यायदान प्रक्रियेवर व कोर्टाच्या कामकाजावर दुःखाची छाया पसरली आहे. बार असोसिएशननेही तीव्र शोक व्यक्त केला असून संवेदनक्षम प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई असा परिवार आहे. ते मिल परिसरातील संभाप्पा कॉलनीत निवासी होते. शहरातील अनेक मान्यवर, नामवंत डॉक्टर, वकील, प्राध्यापक, पत्रकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी 9 वाजता संभाप्पा कॉलनी चित्तोड रोड येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघाली. त्यांच्या पार्थिवावर देवपूर येथील एकविरादेवी मंदिराजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी ॲडव्होकेट सुनील जैन यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीचा विशेष कार्यक्रम आपण पाहू शकताय या बातमीपत्रानंतर. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइज. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शपथ घेतल्यानंतर धुळे शहर आणि ग्रामीणमध्ये भाजपाचा आनंदोत्सव. चक्रीवादळामुळे धुळे जिल्ह्यातील बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीची केंद्रीय पथकाने शुक्रवारी केली पाहणी. MSEB कार्यालयातील 2 लाचखोर अभियंत्यांना ACP पथकाने सापळा लावून केली रंगेहात अटक. आणि माजी सरकारी वकील तथा शिवसैनिक ॲडव्होकेट सुनील जैन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन. देवपुरातील स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचे बातमीपत्र संपले. नमस्कार. धुळे येथील माजी जिल्हा सरकारी वकील सुनील पोपटराव जैन यांचं शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ॲडव्होकेट सुनील जैन हे शुक्रवारी न्यायालयात गेले होते. त्यानंतर दुपारी 12:30 सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे त्यांना न्यायालयाच्या परिसरातील एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं. यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचं निधन झालं. ॲडव्होकेट जैन यांनी सन 1994 वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. हुशार वकील म्हणून त्यांचा सर्वीकडे परिचय होता. ते शिवसेनेत देखील कार्यरत होते. तसेच विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही ते सक्रिय होते. 6 जुलै 2016 ते 6 जून 2017 या काळात ते जिल्हा सरकारी वकील होते. या काळात अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली होती. ॲडव्होकेट सुनील जैन यांचे राजकीय, सामाजिक अशा अनेक क्षेत्रातील अनेक व्यक्तींशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनाचं वृत्त कळाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संभाप्पा कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. शनिवारी ॲडव्होकेट सुनील जैन यांच्या पार्थिवावर देवपुरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, वकिली तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ॲडव्होकेट सुनील जैन यांना मान्यवरांनी यावेळी श्रद्धांजली वाहून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. नुकत्याच विधानसभा निवडणूक निकालाच्या दिवशी ॲडव्होकेट सुनील जैन यांनी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलवरील लाईव्ह चर्चासत्रात सहभाग घेऊन आपली मते स्पष्टपणे मांडली होती. ॲडव्होकेट सुनील जैन यांना मी महाराष्ट्र न्यूज चॅनल
दैनिक पथयात्री आणि दैनिक लक्ष महाराष्ट्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। जैन समाज में यहाँ पहुँचने वाले बहुत मामूली लोग रहते हैं, मैंने देखा है वकीली में भी 100 में से 2 या 3 या 4 ज्यादा में ज्यादा जैन समाज के वकील मिलेंगे। और जब वो DGP मिला बना तब तो मुझे ऐसा लगा कि शायद महाराष्ट्र में जैन समाज का पहला ही DGP होगा। हर एक के साथ में मिलजुल स्वभाव में कठिन था, रोक टोक था, बोलने में बहुत, किसी की बात में बुराई नहीं करता था, सामने ही बोलता था। इसके लिए मैं आज देख रहा हूँ शिवसेना हो, हमारे वकीली मंडली हो, जैन समाज हो, ये सुनील बहू की एक बहुत बड़ी पावती है कि सुनील बहू कैसा था। दुख इस बात का है कि 50 साल की उम्र में चले जाना, ये एक बहुत शोकांतिका है। पीछे सुविधन पत्नी, वो भी वकील है सुधा, और उन्होंने भी सरकारी कामों में बहुत अच्छा मनाया। लव मैरिज होते हुए भी एक अरेंज मैरिज की तरह उन्होंने अपना जीवन व्यतीत किया। शिवसेनेमध्ये रक्ताच्या धमनीमध्ये हिंदुत्ववादाचे विचार वाहणारा सुनील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेमध्ये तरुणपणामध्ये जगलेला सुनील आणि ज्या ज्या वेळेला धुळ्यावर दंगली झाल्या त्यावेळेला एक नया पैसा न घेता सर्व शिवसैनिकांना सही सलामत सोडणारा सुनील, ही सुनीलची विविध रूप सुनीलची आपण सर्वांनी पाहिलेली आहे। आणि म्हणून सुनीलच्या जाण्याने जे प्रचंड या शहराची हानी झालेली आहे त्यासाठी आपण सर्वजण त्याच्याविषयी बोलू शकतो। सुनील भाऊंचं जाणं आपल्या सगळ्यांना अतिशय दुःखदायक क्लेशकारक आहे। हिंदुत्वाच्या विचाराची कधीही न भरून निघणारी ही हानी येणाऱ्या कालखंडामध्ये असा कार्यकर्ता होणे नाही। हिंदुत्वाच्या अनेक प्रश्नांमध्ये सुनील भाऊ गत 30-35 वर्षांपासून कार्यरत होते। विद्यार्थी जीवनामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यानंतरच्या कालखंडामध्ये शिवसेनेचे एक धडाडीचं उमदं वक्तृत्व, ओजस्वी वक्तृत्व अशा विविध रूपामध्ये त्यानंतरच्या धुळे शहरात झालेल्या अनेक घटनांमध्ये हिंदुत्वाच्या विषयासाठी तनमन धनाने अहोरात्र पैशांची तमा न बाळगता, वेळेचं बंधन न बाळगता, संसाराकडे थोडं दुर्लक्ष करून हिंदुत्वाच्या विषयासाठी अत्यंत समर्पित भावनेनं ज्या सुनील भाऊंचं जीवन आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, अशा सुनील भाऊंचं जाणं, अचानक निघून जाणं हे अतिशय चटका लावणारं आहे। सुनील भाऊंनी आपल्या कार्यकर्त्याच्या जीवनामध्ये पूर्णवेळ असणाऱ्या विद्यार्थी परिषदेचे जे इथे कार्यकर्ते आले त्यांचंही पालकत्व सांभाळलं। अनेक जण जीवन करत असताना एक अचानक अशी बातमी, काळजाला भिडून जाणारी बातमी सुनील नानांच्या वतीनं पोचली। कुणालाही मनामध्ये असं वाटत नव्हतं की जो सुनील भाऊ, मी काल सुद्धा सकाळी रेस्ट हाऊसकडनं मी या बाजूने जात असताना तो घराकडनं यायचा, सकाळी फिरलेला, नित्यनेम पाळणारा असा सुनील जैन, जो लहानपणी कोंडाजी व्यायामशाळेच्या चौकामध्ये पोपट शेठ जैन यांचं किराणाचं दुकान आणि आम्ही त्या गल्लीमध्ये त्या व्यायामशाळेमध्ये असताना अतिशय तेव्हापासून त्याला व्यायामाचीही गोडी होती, व्यायामाची आणि हिंदुत्वाची गोडी असलेला संघ, विद्यार्थी परिषद, संघ, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मग भगवा झेंडा कुणाचा आहे हे न पाहता खरा वारकरी असणारा सुनील जैन। आणि बापूसाहेब मेहता यांच्या पठडीमध्ये तयार होऊन वकिलीमध्ये निष्णांतपणे मांडणारा, हिंदुत्वाच्या विषयामध्ये आजपर्यंत बापूसाहेब असतील, कैलासवासी रुनवालजी असतील, कैलासवासी तवरनाना असतील आणि आत्ता राजूभाऊ असतील, या मंडळीने कधीही आम्हाला एका तिकिटाची सुद्धा मागणी आमच्याकडनं केलेली नाही। त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा हिंदुत्वामध्ये पुन्हा किती हालअपेष्ट आल्या तरी पुढं जाण्याची खरी प्रेरणा देणारा सुनील होता। धुळे जिल्हा वकील संघातील शहरात आणि जिल्ह्यात या खानदेशातलं
अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे आणि काल आम्ही स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो. 11:30 सुमाराला न्यायालयीन कामकाज करण्यासाठी सुनील भाऊ कौटुंबिक न्यायालयामध्ये आले आणि त्यांच्यासोबत असलेला पक्षकार त्या ठिकाणी सुनील भाऊ म्हटले की मला थोडंसं चेस्ट पेन होत आहे, छातीत त्रास होतो आहे आणि इमिजिएट बाजूला सुनील शिंदे डॉक्टर यांच्याकडे ते उपचारासाठी गेले. मात्र दुर्दैवाने उपचार सुरू होण्या अगोदरच ते खाली पडले आणि ही अत्यंत दुर्दैवी घटना झाली. त्या ठिकाणावरून समोरच केशरानंद हॉस्पिटलला त्यांना नेण्यात आलं. त्यांनी प्रयत्न केले परंतु कुठलाही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही आणि हे सुनील भाऊंच्या या अचानक जाण्याने आमच्या संपूर्ण शहरात, जिल्ह्यात वकिली क्षेत्रामध्ये एक मोठं चिंतेचं कारण घडलेलं आहे. आज वकिली व्यवसायामध्ये आज आपण जे पाहतो आहे, जे मानसिक श्रम असतं ज्याला आपण ट्रेस म्हणतो, हा ट्रेस विषय जो आहे तो अलीकडच्या काळामध्ये आमच्यासाठी एक अत्यंत काळजीचा आणि चिंतेचा विषय झालेला आहे. वकिली व्यवसायामध्ये काम करत असताना पक्षकाराची बाजू कणखरपणे, प्रामाणिकपणे मांडत असताना अशा पद्धतीच्या घटना आता वारंवार घडत आहेत आणि ही जी घटना कालची घडली ही आम्हाला सगळ्यांना काळजीचा विषय आणि चिंतेचा विषय लावून गेलेली आहे. सुनील भाऊ वकिली व्यवसायामध्ये एक नामवंत वकील होते. वक्तृत्व शैली त्यांची चांगली होती. शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता आणि ते त्यांचा महाराजांबद्दलचा गाढा अभ्यास त्यांचा होता. त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये जिल्हा सरकारी वकील पद भूषवलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कार्यरत अत्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून काम पाहत होते आणि या त्यांच्या अचानक जाण्याने आम्ही आमच्या व्यवसायामध्ये अत्यंत चिंतेचा आणि काळजीचा विषय झालेला आहे. एक लढाभैया, एक जिंदादिल व्यक्तिमत्व असलेले आणि गोरगरीब विद्यार्थ्यांच्या फीच्या संदर्भामध्ये शिक्षण संचालकाशी भांडणारे सुनील भाऊ आम्ही डोळेरे पाहिले. कलेक्टरच्या दालनामध्ये विद्यार्थ्यांची फी माफ करून मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या दालनामध्ये आंदोलन करणारे सुनील भाऊ आम्ही पाहिले. एक लढवय्या, हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणारा आणि प्रत्येकाशी आपुलकीची भावना निर्माण करणारे आमचे सुनील भाऊ काल दुपारी जेव्हा संजय गुजरातींचा फोन आला आणि निधनाची बातमी कळाली, एक मनस्वी धक्का बसला. एक मोठ्या मनाचा, मोठ्या विचारांचा आणि दुसऱ्या विषयी आपुलकीची भावना निर्माण करणारा आमचा सुनील भाऊ विद्यार्थी आंदोलनामध्ये तर आजपर्यंत एक कार्यकर्त्यापासून तर डीजीपर्यंत एक खडतर प्रवास करणारा एक जिंदादिल मित्र आम्ही पाहिला. अनेकांचे प्रश्न तात्काळ कुठली फी न घेता सोडवणारा एक जिंदादिल वकील आम्ही पाहिला. गरिबांच्या पाठीमागं एका वटवृक्षासारखा उभारणारा जिंदादिल वकील आम्ही पाहिला आणि गरिबांचे अश्रू पुसणारा एक वकील आम्ही पाहिला. अशा जिंदादिल मित्राच्या निधनाची बातमी कळाली आणि एक मोठा धक्का आम्हाला जेव्हा बसला, एक मनस्वी दुःख झालं. मित्रांनो, या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्वांच्या दुःखामध्ये आम्ही त्यांना आम्ही शेवटचा निरोप देतो आहे. ज्यांनी हिंदुत्वासाठी आपलं आयुष्य घालवलं अशा सुनीलजी जैनान यांना, ज्या शिवसेनेच्या माध्यमातनं प्रखरतेच्या आपल्या वाणीनं त्यांनी असंख्य सभा अशा गाजवल्या, अशा हिंदूप्रेमी, हिंदूनिष्ठ सुनीलजी जैन यांच्या जाण्यानं वकील वर्गावरच नव्हे, त्यांच्या कुटुंबावरच नव्हे, तमाम हिंदू समाजावरती, हिंदू बांधवांवरती या ठिकाणी शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या दुःखात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मराठा क्रांती मोर्चा आणि विशेष सरकारी अभियुक्ता देवेंद्रजी तवर, समस्त राजकीय सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. सगळ्यांना सुपरिचित असलेलं असं एक डॅशिंग असं व्यक्तिमत्व
स्वर्गीय ॲडव्होकेट सुनील भाऊ जैन यांचा वयाच्या 50व्या वर्षी काल हृदयविकाराने दुःखद निधन झालं. सुनील भाऊ असा एकदम अचानक सगळ्यांना सोडून जातील असा स्वप्नातही कोणाला वाटला नव्हता. ज्या वेळेस ही घटना घडली अनेकांना ज्या वेळेला निरोप गेले तर कुणाचाही आपल्या स्वतःच्या मनावर विश्वास नव्हता. स्वर्गीय सुनील भाऊंविषयी पूर्व वक्त्यांनी त्यांचे अनेक नेतृत्व गुण सांगितले. एक उत्कृष्ट असं वक्तृत्व, डॅशिंग असं नेतृत्व आणि गेल्या 4-5 वर्षापासून धर्म आराधनेत सुद्धा त्यांनी स्वतःला अत्यंत चांगलं सामावून घेतलं होतं. रोज सकाळी जैन धर्मस्थानकात जाणे, सामायिक करणे, गुरु भगवंतांची सेवा करणे आणि सगळ्यात विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे आता गेल्या काही दिवसापासून स्वर्गीय सुनील भाऊ म्हणत होते की आता माझी पारिवारिक जबाबदारी संपल्यावर माझी इच्छा आहे किंवा मी जैन धर्माच्या साधूंची दीक्षा घ्यायची माझी इच्छा आहे असं एवढं मोठं मनोबल त्यांचं होतं. सोमवार को दोपहर को 4 बजे ओसवाल पंचायत भवन गली नंबर 2 में सर्वपक्षीय श्रद्धांजलि सभा का आयोजन सभी की ओर से किया गया है. उपस्थित सभी महानुभावों से मेरा विनम्र अनुरोध है, जिन्हें भी अपने विचारों को अभिव्यक्त करना है सुनील भाई के प्रति, वे सोमवार दोपहर को 4 बजे ओसवाल पंचायत भवन गली नंबर 2 पर उपस्थित रहे और अपने विचारों को वहां पर श्रद्धा सुमन के रूप में अर्पित करिएगा.